कल्याणी तू कशाला आलायस तू इकडे? अरे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, तो साजरा करायला आलोय. शरम नाही वाटली आमच्या दारात येताना? तुमचं दार म्हणजे तुमचं घर आहे. अरे आत्ता जगाला माहिती आहे शाळेची जागा आहे ही. कुठल्या तोंडानं आमचं घर आमचं घर म्हणतोस रे तू? बर तरी मी तर बाहेरच उभा आहे. तुम्ही सगळे सगळं चंबू गबाळ बाड बिस्तारा घेऊन माझ्या घरात पार आतपर्यंत आला होता, ती इतक्यात विसरला. समीर अरे सणाचा दिवस आहे, दारात पाहुणा आलाय आपल्या, ही काय पद्धत झाली का बोलण्याची? हो देशपांडे, दारात भिकारी उभा असल्यासारखं बोलताय तुम्ही. तुम्हाला तरी आहे का पद्धत बोलण्याची? खबरदार. अक्का साहेबांनी आत्ताच एवढा तोंड भरून आशीर्वाद दिलाय, आता आम्ही काय देऊ? म्हणा रोहित जरा बोलायला शिक, आणि तू गबाई जरा कमी बोल. अगं असू दे बाळा, तुझ्यामुळे पुन्हा एकदा आजी होणार आहे. चांगली आई हो हाच आशीर्वाद आहे तुला यावर्षी. काय ग माझा मुलगा कुठे? त्याला नाही पाया पडायचं? नाही तसं नाही, ते सकाळीच बाहेर गेलेत. खबरदार बाबांना एक शब्द जरी बोललात तू, त्यांच्या पायाशी बसण्याची तरी लायकी आहे का तुमची? आणि ही जागा शाळेची आहे असं म्हणताय ना तुम्ही? हो ही जागा शाळेचीच आहे. अहो पण त्याचं घर बनवलंय आम्ही, तुम्हाला काय कळणार आहेत म्हणा या गोष्टी? स्वतःच्या घरावर निखारे ठेवून दुसऱ्यांची घरं उधळणार आहे तुम्ही? मी इकडे असताना माझ्या बायकोवर आवाज चढवायचा नाही, खपवून घेणार नाही मी ते. गप्प बसा, गप्प बसा सगळ्यांनी. ए सोहम ये ये बाळा घरात ये, घरात ये. अशा सणाच्या चांगल्या दिवशी उगाच भांडणं वाद उखडून काढू नयेत. ये. हो देशपांडे, तुमचा पाहुणचार घ्यायला नाही आलोय मी इथे. ही जी गुढी उभारली ना तुम्ही, ती तुमच्या घरात कुठलंही यश आणणार नाही एवढंच सांगायला. का बाबा आम्ही असं काय केलंय? आमच्या बद्दल असा विचार करतोस तू? अहो तुम्ही वेगळं अजून काय करायला हवं? ही विषाची पुडी बांधून घेतलीत ना गळ्यात, ती करेलच तुमचा सत्यानाश. हे बाबा तुला घरात यायचं नसेल तर परत जा. एक काम करूया, आपण या विषयावर उद्या बोलूया ना. उद्या नाही, आजच बोलायचं. आणि दिवसा ढवळ्या मी शुद्धीत असतानाच बोलायचं. बघितलं बाबा तुम्ही सभ्यपणे बोलताय याच्याशी, पण याची ती लायकी नाहीये. याला फक्त शिव्यांची भाषा आणि खेटराची पूजाच कळते. तू हेच बोलणार रे समीर, कारण आज कल्याणी तुझ्या शेजारी होती. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं काय केलंय माहितीये तुम्हाला? कळत आहे माझ्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली आहे समीरनी आणि हिनी मिळून. माझं लग्न व्हायच्या खूप आधी घटस्फोट दिला होतास तू कल्याणीला. हो दिला होता, दिला होता. पण मला माहिती होत ही कुठेही जाणार नाही, जाऊ शकणार नाही. ही तिथेच माझ्या घरातच राहील माझ्या समोर. हे म्हणजे दुष्टपणाचा कळस झाला म्हणायचा. एकतर आपल्या बायकोला आपल्यापासून तोडून टाकायचं, आणि वर तिने आपल्या घरातच राहावं, तिचं दुःख आपल्याला सतत बघता यावं, हे असं वाटणं म्हणजे माणुसकीचं खाडे लोटच आहे. हो आहे मी असा, मी असाच आहे दुष्ट माणुसकी नसलेला. हो आणि म्हणूनच जपून राहा देशपांडे, या घरात मी सुख नांदू देणार नाही. जोपर्यंत ही तुमच्या घरात आहे ना, तोपर्यंत मी कोणालाच सुखानेही जगू देणार नाही. माझ्या घरातलं सुख तुला विचारून आत येणार नाही सोहम, त्याची काळजी तू करू नकोस. ए सोनिया, अरे मी काळजी करत नाहीये, काळजी घेतोय.
तुमच्या घरात सतत दुःख नांदेल याची काळजी घेतोय. कळतोय का फरक? आणि आता नाही, खूप पूर्वीपासून चाललंय. म्हणजे अहो, एक दिवस अचानक तुमचं घर अंधारात बुडालं होतं, लाईट्स गेले होते, आठवतंय का कल्याणी? तेव्हा अचानक अंधारात तुझ्या मागून एक हात आला काड्यापेटी घेऊन. मी आलो होतो खिडकीतून तुला घाबरवायला. आणि दुसऱ्याच दिवशी हातात बादली घेऊन सार्वजनिक नळावर जावं लागलं ना पाणी भरायला. अक्कासाहेब सरदेशमुखांची मानस कन्या हातात बादली घेऊन गल्लीतल्या नळावर पाणी भरायला जाते हे बघता यावं म्हणून पाण्याचं कनेक्शन तोडायची व्यवस्था केली मीच. काय बघताय काय? बरं, एवढं सगळं होऊनही अक्कल आली का देशपांड्यांच्या घरात? तर नाही. मग मला ते शाळेचं नाटकही करावं. काय हे सगळं तू केलंस का? अहो, जे होऊन गेलं ते जाऊ द्या. महत्वाचं हे की आता हे असंच चालू आहे. जोपर्यंत कल्याणी या घरात आहे तोपर्यंत मी असाच छळत राहणार तुम्हाला. का माझा पिछा सोडत नाही? का मला संसार करू देत नाही? ए, तू पुन्हा पुन्हा तेच विचारू नकोस का? या सगळ्या प्रश्नांना काही अर्थ नाहीये. यांची उत्तरं देऊन झाली आहेत माझी. काय करशील रे तू? हा, काय करशील? हे लाईटचं कनेक्शन कापणं, पाण्याचं कनेक्शन कापणं, गल्लीतले गुंड करतात. आणि माझ्या आईवर खोटाळा घेऊन काय मिळालं रे तुला? आमच्या मनासारखंच झालं ना सगळं. कारण काही झालं तरी शेवटी विजय हा नेहमी सत्याचा होतोय, लक्षात ठेव. शेवटी म्हणजे नेमकं कधी रे? या जगाच्या शेवटी की तुझ्या शेवटी? आणि त्या शेवटापर्यंत पोचता पोचता सत्याचं पार कंबरडं मोडलेलं असतं हे तुला अजून माहिती नाही आहे. आणि काय रे, अक्कासाहेबांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय म्हणून आता त्यांनी लिहून दिलेली वाक्यही पाठ करून फिरतोस का तू? अरे आता तरी शहाणा हो. प्रत्येक वेळेला तोंडावर पडलायस तू, प्रत्येक वेळेला माती खाल्ली आहेस तरी हे बोलतोयस. माझ्या घरातल्या देव माणसांना त्रास देऊन तुम्ही कधीही सुखी होणार नाही. आमच्या मागे देव आहे, तो वाचवेला मला. आणि शेवटी म्हणजे प्रत्येक घटनेच्या शेवटी आठवा, प्रत्येक घटना आठवा. सत्याचा विजय आणि तुमची हार झालेली आहे ते आठवा. आणि तुमची हारच होईल. घे, बोलून घे. तू याच्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेस. आणि म्हणून मीही तुला सोडणार नाही. आणि यांनी जर तुला घरात ठेवून घेतलं ना तर मग या कोणाचंही काही खरं नाही. ती शोधडीला लावीन सगळ्यांना. कोणीही वाचवू शकणार नाही तो बघा. ये कल्याणी, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला किंवा या सगळ्यांना माझ्यापासून एकच माणूस वाचवू शकतो. फक्त सोहम सरदेशमुख. कसला पाडवा आणि कसलं नवीन वर्ष. आजोबा मारी श्रीखंड घेऊन आलेत पण इथे सगळ्यांची तोंड कडवट झाली आहेत. ते काय श्रीखंड आता गोड लागणार आहे आपल्याला? चला चला, तेच उघाळत राहू नका आता. चला लागा कामाला, लागा आपापल्या. चला, अजिबात नाही.
बाबा मला ना माझ्या माहेरच्या माणसांचं सुख हवंय, आणि जोपर्यंत ही मुलगी घरात आहे ना तोपर्यंत हिचा पहिला नवरा ते मिळू देणार नाही. बाबा माझ्यावर ओरडू नका. तो काय बोलून गेला, त्याला काय सांगायचं होतं हे कळलं का तुम्हाला? त्याला ही आपल्या घरात नकोय, आधी हिला घराबाहेर काढा. कल्याणी कुठेही जाणार नाही. ती बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी कशी जाऊ देईन तिला? ती सून आहे माझी, गुणी सून. हो, तिचे हे जे गुण आहेत ना हेच त्या सोहमला आवडतात, आठवतात. आणि म्हणूनच तो हिच्यासाठी असा नुसता तडफडत असतो. बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते, जोपर्यंत हिला या घरातून बाहेर काढत नाही ना तुम्ही, तोपर्यंत तो सोहम हिचाच काय आपला सुद्धा पिछा सोडणार नाही. तो मुलगा रागाच्या भरात काहीतरी बोलून गेला, त्यावर आपण विश्वास ठेवायचा का? आजोबा हे बघा, तो काहीतरी बोलून गेला नव्हता, त्याने आपल्याला करून दाखवलंय सगळं. आठवतंय ना तुम्हाला, सगळा संसार डोक्यावर घेऊन आपण हिच्या माहेरी जाऊन राहिलो होतो एक रात्र, विसरलात? गप्परा गप्परा, जरा गप्पर राहणारच तो, मोठी माणसं आहेत ना घरामध्ये. तुम्ही तिला गप्प करताय पण हे असं कुठवर चालू राहणार? जोपर्यंत ही कल्याणी या घरात आहे तोपर्यंत सोहम असाच त्रास देत राहणार. सुनबाई तिला अक्कल नाही पण तूही तेच बोलते, जरा समंजसपणे वाद. हे बघा, अद्याप पर्यंत हे सगळं कोण करत होता ते आपल्याला माहिती नव्हतं, आता आपल्याला ते कळलंय ना. मग त्याने काय होणार आहे, आपण काय बिघडू शकणार होत त्याच? शत्रू कोण आहे हे कळल्यावर त्याच्यापासून जपून तर राहता येईल ना. अहो पण बाबा हे सगळं करायचं कोणासाठी? या परक्या मुलीसाठी? सू नाही ती आपल्या घरची, हे सगळं करणं आपलं कर्तव्य आहे. आणि तिच्या माहेरून येणारे सगळे मान पान स्वीकारतो ना आपण, त्यावेळेला ती असते घरचीच. मी आता तिच्यावर संकट येत आहे तर तिच्या सोबत राहायला नको आपण. अहो पण बाबा तू समीर, हे बघ, खर तर तू हे सगळं सांभाळून घ्यायला हवं. नवरा म्हणून तू कल्याणी सोबत आहे, तसे आम्हीही तिच्या बरोबर आहोत. बाळ कल्याणी घाबरू नको, जे काय होईल ना ते आपण पाहून घेऊ. अण्णा बाबा तुम्ही वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. यापुढे कुठल्याही सरदेशमुखांशी संबंध ठेवलेले मला चालणार नाही. अक्का साहेबांचे उपकारही नको आणि त्यांची मदतही नको. लक्षात येत आहे ना कल्याणी, तू कुठल्याही सरदेशमुखांशी संबंध ठेवलेस तर मला चालणार नाही. Thank you.
मला पण खूप वाटत ग की अक्का साहेब आणि कल्याणींनी भेटावं. आज पाडवा आहे, त्या कल्याणीला भेटू शकत नाही याच त्यांना खूप दुःख होत आहे. हो ग, मला पण त्यांचा चेहरा ना मगाशी बघवत नव्हता ग. पण आपण तरी काय करू शकणार मला सांग. मी समीरला फोन करू? नाही म्हणजे त्याला सांगते तू कल्याणीला घेऊन कुठेतरी बाहेर ये आणि आपण सासूबाईंना घेऊन जाऊया. हो ग चालेल, तू असं कर त्यांना सांग की तू मंदिरात घेऊन ये त्यांना, है ना. तिला पण भेटायची इच्छा असेलच ना आत्ता साहेबांना. तू कर ना फोन, कर ना पटकन. बोला. हॅलो समीर, स्वप्नाली बोलते. हो बोला ना. असं काम होतं, आज पाडवा आहे तेव्हा सासूबाईंना ना कल्याणीची खूप आठवण येत असणार. त्यात असं बोलल्या नाही आहेत पण त्यांना तिला भेटावं असं वाटतच असणार. तुला तर माहिती आहे त्या. माहिती आहे मला, पण त्यात मी काय करू शकतो. आज आम्ही देवळात जाणार आहोत, तूही जर कल्याणीला घेऊन तिथे आलास तर दोघींची भेट झाली असती. बरं, मी बघतो कसं काय जमतंय. जमवच शक्यतो. काय म्हणाल समीर? मी शब्द दिला नाही, बघतो कसं जमतं ते असं म्हणालाय. थोडं कोरडंच बोलत होता. काकू, त्याला अक्का साहेबांची नसली तरी कल्याणीची काळजी आहे मला वाटतं, आणेल तो. देव करो आणि तसंच घडो ग बाई. बरं चल, मी आधी अक्का साहेबांना जाऊन आपण देवळात जाऊया असं सांगते. ठीक आहे, अजून तोच विचार करतेस? तेच लिहिलंय बहुतेक माझ्या नशिबात. काहीतरी बोलू नकोस. आता सोहमनी इकडे येऊन तमाशा केला, त्यात तुझी काही चूक नाहीये हे कळतंय मला. मी पण हे सगळं करून त्यांना काय मिळतंय, का त्रास देतायत मला. अगं, तो माणूस सोडाच्या भावनेने पछाडलेला आहे आणि ही असली माणसं हळूहळू विकृत होत जातात. कल्याणी आणि विकृत आनंद मिळवण्यासाठी ते हे असं काहीतरी करतात. तू कशाला लक्ष देतेस त्याच्याकडे? हे बघ, तू लक्ष देतेस ना म्हणून जास्त करतो तो. ह्या सगळ्याकडे लक्ष नाही द्यायचं असं जरी ठरवलं ना तरी त्या सगळ्याचा परिणाम आपल्या घरच्यांवर होतोय. आई माझ्यावर रागवलेल्या आहे, प्रीतीताई सतत चिडलेल्या असतात आणि या सगळ्याची मला भीती वाटते रे समीर. माहिती आहे मला, घरात भांडण नको म्हणून तू काही सांगत नाहीस मला. पण ताईचं वागणं मला कळत नाही की काय, आणि मलाच नाही बाबांना आणि आजोबांना सुद्धा ते कळतं. कल्याणी ते आहेत ना तुझ्या बाजूने. अरे पण त्याने असं वाटतं की मी गोड गोड बोलून हजी हजी करून त्यांना आपल्या बाजूने करून घेतलंय. ताईकडे नको लक्ष देऊ. खर तर आईने समजवायला पाहिजे तुला. मी बोलतो आईशी या विषयावर. समीर नको जाऊ दे, आईशी नको बोलूस. अरे मला मेल्याहून मेल्यासारखं होईल. बर, नाही बोलणार, पण तू सतत असं काळजी करत राहायचं नाहीस. आपण देवळात जाऊन येऊया. नको, माझी मनस्थिती नाही आहे. अगं, मनस्थिती चांगली नसली कीच देवळात जायचं असतं. चल. अरे पण मी बाहेर पडले तर आई रागवतील माझ्यावर. आईशी मी बोलतो, आज पाडवा आहे की नाही, आजच्या दिवशी देवदर्शनाला जायचंच असतं. चल 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 चल. समीर, एवढा कसला हट्टय तुझा? ऐक देव, मला एवढा आग्रह केला चला देवळात जाऊया म्हणून आणि तुम्ही काय रेंगाळताय? आता स्वप्नाली कुठे आहे? हो मी हाक मारते. स्वप्नाली हा आले आले. चल कुठे चाललात तुम्ही सगळ्या? अगं किती वेळा तुला सांगितलंय बाळा की बाहेर निघताना असं विचारू नये. अगं तिला सांगून काय उपयोग, ऐकते का ती कधी? देवळात चाललोय. मम्मी पण येते ना? नको नको. अहो म्हणजे सणाचा दिवस आहे ना, कोणीतरी बाई म्हणून घरी नको का?
आणि आज गर्दी असणार देवळामध्ये, तर छकुलीला त्रास होईल उगाच तिथे. हो आणि अगं ह्यांचे मित्र पण यायचे आहेत ना आज, आणि रोहित पण येणारच आहे ना. हा हा मी काय म्हणते तू थांब इथेच, मामंजींची पण चहा घ्यायची वेळ झाली, चांगला चहा करून देते ना, आणि उगीच भरपूर साखर झोकू नकोस त्यात. पण आजोबांना हवा तसा चहा जास्वंदीला पण करताय तो, मी कशाला. आपण एवढ्या जणी घरात असताना आजोबांना जास्वंदीच्या हातचा चहा द्यायचा का? ती वाईट दिसत ते. तेच ना, आणि तू काळजी करू नकोस हा, मी पटकन येऊ. हा कसं चला ना, आपल्याला उशीर होतो. चल चल ग बाळा. काहीतरी गडबड आहे. मला काय कुकुल बाळ समजतात का या? नक्की काहीतरी गौडबंगाल आहे. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.